गुड मॉर्निंग स्टूडेंट, आपला पेपर 2 नेक्स्ट टॉपिक आहे अव्यापारी संस्थांची खाती। याच्यात आपण बघणार आहोत अव्यापारी संस्थांचा अर्थ, अव्यापारी संस्थांची वैशिष्ट्य व उद्देश, व्यापारी आणि अव्यापारी संस्था यांच्यामधील फरक, अव्यापारी संस्थांद्वारा ठेवण्यात येणारी पुस्तके, प्राप्ती आणि शोधन खाते, उत्पन्न आणि खर्च खाते, प्राप्ती आणि शोधन खाते आणि उत्पन्न आणि खर्च खाते यामधील फरक, उत्पन्न खर्च आणि उत्पन्न खाते तयार करणे, ताळेबंद, अव्यापारी संस्थांची काही महत्त्वपूर्ण प्राप्तीची पदे आणि उदाहरणं। तर आता पहिल्यांदा आपण बघू याची अव्यापारी संस्था म्हणजे काय। आपल्या देशात अशा अनेक संस्था आहेत की ज्यांचा उद्देश नफा कमवणं हा नाही आहे, तर सामाजिक कल्याण किंवा विकास पूर्ण करणं हा असतो। यात मुख्यतः शैक्षणिक संस्था म्हणजे शाळा कॉलेजेस वगैरे असं, धर्मादाय संस्था देऊळ मंदिरे, त्याच्यानंतर मशीद वगैरे असं, साहित्यिक संस्था वाचनालय म्हणा, नाटक मंडळ म्हणा, वाचनालय, क्रीडा मंडळे, अनाथगृह, औषधालय, वसतिगृह, कामगार संघटना, आरोग्यविषयक सेवाभावी संस्था, सांस्कृतिक संस्था, धार्मिक संस्था, ट्रस्ट, समाज कल्याण संस्था, चेंबर ऑफ कॉमर्स, भारतीय चार्टर्ड अकाउंटंट संस्था, तर या अशा अनेक संस्था आहेत। या सर्व संस्थांचा सामाजिक विकास हाच दृष्टिकोन आपल्याला लक्षात येतो। अशा संस्थांचा उद्देश समाजाची सेवा करणे, समाजाचे कल्याण करणे, त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे हा असतो। अव्यापारी संस्थांना नफा न कमवणाऱ्या संस्था असंही म्हणतात। प्रत्येक संस्थेचा उद्देश व कार्याचे स्वरूप वेगवेगळं असतं आणि त्याच्याद्वारे ठेवण्यात येणारी जमा खर्चाची पुस्तकं देखील वेगवेगळ्या पद्धतीने ठेवण्यात येतात। असं असलं तरी सामान्यपणे या संस्था हिशोबाकरता रोखवही आणि खातेवही तयार करतात। म्हणून तर सगळ्या या संस्थांनी कारण हिशोब ठेवावाच लागतो, त्यांच्याकडे देणगीद्वारे वगैरे किंवा विविध समाजातील व्यक्तींच्या माध्यमातून पैसा गोळा होत असतो, म्हणून त्याचा हिशोब त्यांना ठेवावाच लागतो। या संस्था नफा कमवण्याच्या उद्देशांनी स्थापन झालेल्या नसतात, म्हणजे नफा कमवणं हा त्यांचा उद्देश नसतो, म्हणून या संस्था नफा तोटा खाते तयार करत नाही, तर त्याऐवजी खर्च आणि उत्पन्न खाते तयार करतात। तसेच या संस्था तेरीच पण करत नाही, म्हणजे ट्रायल बॅलन्स पण करत नाहीत, पण सगळ्या व्यवहारांचा सारांश म्हणून प्राप्ती आणि शोधन खातं तयार करतात। या संस्था एका विशिष्ट तारखेला आपली वास्तविक स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी ताळेबंदसुद्धा तयार करतात। अव्यापारी संस्थांचा अर्थ। अव्यापारी संस्था किंवा नफा न कमवणाऱ्या संस्था या अशा संस्था असतात की ज्यांचा उद्देश नफा कमवणं हा नसतो। या संस्था वाजवी दरावर किंवा मोफत सेवा प्रदान करण्यावर आपलं लक्ष केंद्रित करत असतात, म्हणजे मोफत सेवा पुरवणं किंवा कमी किमतीवर सेवा पुरवणं हा त्यांचा उद्देश असतो। या संस्थांचा प्रमुख उद्देश समाजाला सेवा पुरवणे हा असतो, त्याबरोबरच कला, सांस्कृतिक, शिक्षण व खेळ यांचे संवर्धन करणं हा देखील असतो। आपण व्याख्या बघू याची। कोणतीही संघटना, संघ किंवा संस्था आपल्या सभासदांच्या किंवा समाजाच्या हितासाठी कार्य करीत असते आणि तिचा उद्देश नफा कमवणे हा नसतो, अशा संस्थेला अव्यापारी
संस्था किंवा नफा न कमवणारी संस्था असं म्हणतात. अव्यापारी संस्थेचे स्वरूप हे इतर व्यावसायिक संघटनांहून वेगळे असते. या संस्था सभासदांनी किंवा इतरांनी दिलेली वर्गणी, प्रवेश शुल्क व देणग्या, सरकारी अनुदाने, आर्थिक सहाय्य व सवलती इत्यादी माध्यमातून उत्पन्न प्राप्त करीत असतात. असं उत्पन्न संस्थेशी संबंधित विविध कार्यावर खर्च करण्यात येत असतं. जसे संस्थेकरता संपत्ती खरेदी करणं, खर्चासाठी तरतूद करणं, इमारत निधी, देणगी निधी यासारख्या निधी निर्माण करणं इत्यादी. आता आपण अव्यापारी संस्थांची वैशिष्ट्ये बघू, ती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथेच थांबू. बाय.